मी वेळ प्रसंगी वेळ पडला तर विहिरीत जीव देईन, पण मी काँग्रेस मध्ये कधी येणार नाही। अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली दिल्ली मध्ये आपलं पहिलं सरकार आलं, पण हे सरकार येण्याच्या आधी मी ज्यावेळी मानकरांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि मानकर आणि मी महाराष्ट्र एक्सप्रेसनी प्रदेश कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीला गेलो। सकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्याच्या स्टेशनवर उतरली आणि उतरल्यानंतर मी आपलं सामान घेतलं, माझ्या कांद्यावर ठेवलं, बॅग घेतल्या आणि मी पायी चालायला लागलो मानकर आणि मी। तेवढ्यात माझ्या बाजूने मागून डॉक्टर श्रीकांत जिचकार त्यावेळी गृहमंत्री होते, गृहराज्यमंत्री होते, त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी मला लगेच आवाज दिला, अरे नितीन कुठे जायलास? म्हटलं आमच्या पक्षाची मीटिंग आहे। तुम्ही सगळे सामान खाली ठेवलं, त्यांनी आपल्या बरोबरच्या स्टाफला सांगितलं यांचं सामान घ्या। म्हटलं नाही डॉक्टर, मी घेऊन जातो, काळजी करू नका। म्हणजे नितीन तुला एक गोष्ट सांगतो, यू आर अ व्हेरी गुड मटेरियल, तू खूप चांगला माणूस, कार्यकर्ता आणि नेता आहेस, पण तू चुकीच्या माणसामध्ये, चुकीच्या पार्टीत आहे। तू जर काँग्रेसमध्ये आला तर तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे। म्हणलं डॉक्टर तुम्ही म्हटल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, मी वेळ प्रसंगी वेळ पडला तर विहिरीत जीव देईन, पण मी काँग्रेसमध्ये कधी येणार नाही।